तू खूप बडबड करतो, तू खूप चांगले केले, तुला यू, बडबड करतो ला चॅटर, CHATTER, चॅटर म्हणजे बडबड करणे, यू चॅटर खूप ला अ लॉट तू खूप बडबड करतो. एक नंबरला काय घ्यायचंय, एक नंबरला या वाक्यातील कर्ता घ्यायचा आहे, तो एक नंबरला आहे. तुला यू, वाय ओ यू, यू म्हणजे तू. तू नंतर सगळ्यात शेवटचा शब्द काय असतो, क्रियापद असतो. कर्त्यानंतर क्रियापद, बडबड करतो ला चॅटर, CHATTER, चॅटर म्हणजे बडबड करणे. यू चॅटर खूप ला अ लॉट म्हणजे खूप. यू चॅटर अ लॉट, तू खूप चांगले केले, तुला यू केले, डीड डू डीड, डिओ डू म्हणजे करणे, डीड म्हणजे केले, कर्त्यानंतर क्रियापद, खूप चांगले, व्हेरी वेल, VERY WEL, व्हेरी वेल म्हणजे खूप चांगले, यू डीड व्हेरी वेल. तो पुन्हा हरला, हे तुझ्यासाठी आहे. पायथन एक नंबरला कर्ता घ्यायचा, कर्त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद घ्यायचा, कर्ता क्रियापद आणि कर्म. तोला ही, हरलाला लॉस्ट, LOST लॉस्ट, ही लॉस्ट, पुन्हाला अगेन, AGAIN अगेन म्हणजे पुन्हा, ही लॉस्ट अगेन, हे तुझ्यासाठी आहे. हेला इट, एक नंबर घेतल्यानंतर शेवटचा शब्द. आहेला इज, इथं तुझ्यासाठी, तुझ्याला साठी हे जोडून आलेले शब्द आहे, अगोदर जोडून आलेले शब्द घ्यायचं. साठीला फॉर, तुझ्याला यू, इट इज फॉर यू. हे कोणी पाठवले, ते काय आहे, दोन्ही वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे. पाहिजे प्रश्नार्थक वाक्य असतील तर एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येतो. या वाक्यामध्ये कोणी हा प्रश्नार्थक शब्द आहे. कोणीला इंग्रजीमध्ये हू, WHO हू झाल्यानंतर क्रियापद, प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद. पाठवले, सेंट, SENT सेंट, सेंट म्हणजे पाठविणे, सेंट म्हणजे क्रिया झालेली आहे. हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे. SENT सेंट म्हणजे पाठवणे, इथं सेंट आलेला आहे क्रियापदाचे दुसरे रूप. हू सेंट इट, ते काय आहे, त्या वाक्यात काय हा प्रश्नार्थक शब्द आहे. एक नंबरला घ्यायचं, कायला इंग्रजीत वाट म्हणतात, WHAT वाट म्हणजे काय, वाट. आहेला इज, प्रश्नार्थक शब्दानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा. क्रियापद, सहकार्य क्रियापद असेल किंवा मूळ क्रियापद असेल. वाट इज, तेला इट, वॉट इज इट किंवा वॉट इज दॅट आपण लिहू शकतो, PHAT दॅट, वॉट इज दॅट. जा, काहीतरी कर, जाला गो, गो करला डू, गो डू काहीतर, समथिंग, SOMETHING, समथिंग म्हणजे काहीतरी, गो डू समथिंग, ते कोणी लिहिले, हे आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य आहे, प्रश्नार्थक शब्द एक नंबर. कोणीला हू, WHO हू म्हणजे कोण, हू, आणि लिहिले साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात. हू रोट, WROT रोट म्हणजे लिहिले, राईट रोट, WRIT राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिले. हू रोट दॅट, गो डू समथिंग, हू रोट दॅट.
मला सांगू नका, मी काही नाही केलं, मला सांगू नका, हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहे। म्हणून कोणतं सहकारी क्रियापद येणार आहे? तर डू हे सहकारी क्रियापद। मला सांगू नका, डोंट, डीओ डू एन ओ टी नॉट, ह्याचं संक्षिप्त रूप आहे डोंट, डीओ एन अपॉस्ट्रोफी टी। बघा, डू नॉट म्हणजे तेच, डू नॉट चं संक्षिप्त रूप आहे डोंट। तुम्ही प्रत्येक वेळी डू नॉट न लिहिता हे डोंट लिहा। डोंट यू, डोंट टेल मी, सॉरी, डोंट टेल मी, मला सांगू नका, डोंट टेल मी, मी काही नाही केलं, मीला आय, आय डिड, केलं करण्याची क्रिया संपलेली आहे, म्हणजे हे साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहे। म्हणून डिड हे सहकारी क्रियापद। आय डिड नथिंग एन ओ टी एच आय एन जी, आय डिड नथिंग म्हणजे मी काही नाही केलं। मला सर्दी झाली आहे, आय हॅव, आय हॅव अ कोल्ड, सीओ एल डी कोल्ड, आय हॅव अ कोल्ड, आय हॅव अ कोल्ड, जरासा चहा घ्या, हॅव एच ए व्ही हॅव सम एस ओ एम ई सम, हॅव सम टी, आय हॅव अ कोल्ड, हॅव सम टी। कुठे होत होते, कोणी तोडलं? दोन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे। कुठे होत होते भूतकाळातीलच वाक्य आहे, हे साध्या भूतकाळातील आहे। बघा इथं कुठे होत होते, मग प्रश्नार्थक शब्द एक नंबरला, कुठेला, वेअर, डब्ल्यू एच ई आर ई वेअर म्हणजे कोठे, वेअर वाज, डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती, वेअर वाज इट म्हणा किंवा दॅट म्हणा, वेअर वाज इट किंवा वेअर वाज दॅट। कोणी तोडलं, कोणीला, हु, डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण, तोडलं, तोडण्याची क्रिया झालेली आहे। साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात। तोडलेला ब्रोक येणार आहे, बी आर ओ के, ब्रोक म्हणजे तोडलं, हु ब्रोक,